मराठा आरक्षणासाठी राजधानी दिल्लीमध्ये खलबत होणार आहेत. बैठकीसाठी मराठा महासंघाचे नेते दिलीप जगताप, संभाजी दहातोंडे, जाट महासभेचे युद्धवीर सिंह, शेतकरी नेते राकेश टिकेत बैठकीसाठी दाखल झालेले आहेत. आणि मराठा आरक्षण संदर्भात आज दिल्लीमध्येही बैठक पार पडणार आहे आणि त्यासाठीच हे महत्त्वाचे नेते आता बैठकीसाठी दाखल झालेले आहेत. याबाबत अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत आहेत. शिवाजी, मराठा आरक्षण संदर्भात आता दिल्लीमध्ये बैठक होतीये, पार पडतीये आणि याच्याबाबत काय अधिकची माहिती समोर येते? सध्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. बैठकीचं नियोजन मराठा महासंघाचे नेते संभाजीराजे दहातोंडे यांनी केलेलं आहे आणि या बैठकीमध्ये राकेश टिकेत स्वतः उपस्थित आहे. त्या बैठकीचं अध्यक्षस्थान राकेश टिकेत यांच्याकडे आहे आणि आरक्षणाच्या संदर्भातील महत्वाचा मुद्दा असणार आहे. जाट असो, गुजर असो किंवा मराठा समाज असो, या समाजातील जे व्यक्ती आहेत किंवा जे मागणी करणार आहे तो बहुतांशी समाज शेतकरी आहे आणि या समाजाला जर आरक्षण मिळायचं असेल तर संसदेतून याचा मार्ग जातो. 50% आरक्षणाची मर्यादा जी आहे ती ओलांडण्यासाठी आता हा समाज आंदोलन करणार आहे आणि त्याची दिशा आजच्या या बैठकीतून ठरणार आहे. 2024 लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मराठा, जाट, गुजर समाजाचे नेते एकत्र येणं हे दिल्लीसाठी मोठं आव्हानात्मक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या दृष्टिकोनातून काय व्यूहरचना असणार आहे पुढील आंदोलनाची हे पाहणं महत्वाचं आहे. कारण राकेश टिकेत हे शेतकरी आंदोलनाचे जे नेते होते त्यामधील एक आहेत. त्यांनी शेतकरी आंदोलन यशस्वी करून दाखवलं होतं दिल्लीमध्ये. त्या दृष्टिकोनातून आता पुन्हा एकदा मराठा जाट समुदायाच्या वतीने ही जी बैठक बोलवण्यात आलेली आहे, या बैठकीमध्ये नक्की काय रूपरेषा ठरवली जाते हे पाहणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशमधील, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मधील बहुतांश नेते या सगळ्या बैठकीला आहे आणि इतर उत्तर भारतातील जे नेते आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित असल्यानं भाजपच्या नेत्यांची या संदर्भात किंवा केंद्र सरकारमधील नेते काय याच्यावर संदर्भात भाष्य करतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. शिवाजी, तर आता बघावं लागणार आहे आजच्या बैठकीमध्ये मराठा आंदोलनावर नेमका काय निर्णय घेतला जाणार. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.